किशनचे माझी बहीण आहे, गाव कळंब तालुका अंबेगा। तर मी ह्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी सप्टेंबर एंडला सीताफळ लागवड केली। तर ही व्ही एन आरची रायपूरची व्हरायटी आहे व्ही एन आरमधून। तर लागवड करताना खड्डे खोदून कंपोस्ट वगैरे देऊन मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे योग्य प्रकारे खड्डा भरून त्याच्यामध्ये 10x8 जासदा ही दोन झाडामधील अंतर काढतो। दहा फूटमध्ये अंतर असल्यामुळं बरीच जागा तशी शिल्लक राहते, मग त्याचा उपयोग करून मध्यम भेंडीची लागवड केली। तर भेंडीच्या उत्पादनातून आपण फळबागाच्या ज्या रोपांसाठी खतासाठी औषधांसाठी जो खर्च केलेला असतो तर तो सहजपणे आपल्याला निघून येत असतो। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या असे चिकट हे लावलेले, तर त्याच्यामुळं फायदा काय होतो तर हे जे मावा तुडतुडे वगैरे असतात ते सगळं त्याच्यावर येऊन बसतात आणि तेथे ते मरून जातात, त्याच्यामुळं आपल्या मेन क्रॉपला काही तोटा होऊ शकत। पण हे मुख्य पीक आहे, त्याच्या मुळावर डेमॅटोड वगैरे येत असतो तर तो येऊ नये म्हणून झेंडूची लागवड केली। तर झेंडूच्या मुळावर नेमॅटोडचे विषाणू मरून जातात आणि आपल्या मेन प्लॅन्टला काही धोका होऊ शकत। समजा जर असलाच नेमॅटोड तर तो झेंडूच्या मुळावर येऊन नष्ट होतो आणि मुळं सुरक्षित राहतात मेन क्रॉप। 3 ते 4 झाडं तरी झेंडूची त्या मेन क्रॉपच्या तरी लावली जातात, म्हणजे जास्त बहुवर्षीय पीक असतं आणि नेमॅटोड आला तर झाड संपून जातं, म्हणजे तो येऊ नये म्हणून हा एक आपला नॅचरल प्रयोग। सतत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस असल्यामुळं भेंडी पिकावर ह्या असल्या प्रकारची भुरी आलेली आहे, तर ही सुद्धा नष्ट होऊ शकते। परंतु वातावरण क्लिअर झाल्यानंतर आपण योग्य ती फवारणी घेणार आहोत। कॉन्टाप म्हणजे 2 ग्रॅम घ्यायचं लिटरला भुरीसाठी, आणि ऑर्गॅनिकमध्ये घ्यायचं असेल तर हार्मनी 15 लिटरला 20 ml घ्यायचं, तर त्याने सुद्धा पूर्ण कंट्रोल होतं।